हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र गणरायाचे आगमन होत असताना जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती माध्यमातून एक गाव एक गणपती ही संकल्पना मागील 10 वर्षांपासून सुरू आहे. पोलीस विभागाकडून जिल्ह्यामध्ये कळमनुरी सेनगाव वसमत सेनगाव या तालुक्यातील बंदोबस्त ठेवून 200 CCTV कॅमेरे नजर ठेवून आहेत. जिल्ह्यातील गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात साजरा करण्याचे तसेच डीजे मुक्त वातावरण करावा तसेच गणेशोत्सवात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती योगेश कुमार यांनी दिली आहे. तर भरपूर काही घेऊन आले त्यावेळेस एवढे दिवस जी पावसाची आतुरतेने शेतकरी वाट पाहत होते ते त्यांनी घेऊन त्यावेळेसच घेऊन आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची जी समजा मेन अडचण होती पावसाची ते व्यवस्थित झालेलं असून सध्या शेतकरी चांगल्या रीतीने बापाचं स्वागत करत आहे. माझ्यासोबत ताई आपण 10 दिवस बाबाची काय काय करू 10 दिवस काही नाही घरामध्ये सगळं काही आनंदाचं वातावरण असते. नवीन नवीन काहीतरी गोड रोज गणपती बाप्पाला नैवेद्य द्यावा लागतो त्यामुळे रोज घरातल्यांनाही गोडाचा पदार्थ चाखायला मिळतात. आणि 10 दिवस जे आहेत ते काही घरामध्ये वाद वगैरे झालेलेही असतील तरी 10 दिवसामध्ये सगळे एकत्र येऊन 10 दिवस चांगला आनंद हे करतात साजरा करतात गणपतीच्या आगमनामुळे.